अस्सलाम वालेकुम प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी शिकणार आहोत सुगम भारती इयत्ता 6वी। चला मग आपली मराठीची पुस्तक काढा आणि पान क्रमांक 24 आणि 25 वर पहा। पाठ क्रमांक 9 सला पुढे सला, लेखिका आहे डॉक्टर इंदुमती आरकडी। आता मी आपल्या समोर पाठाचे प्रकट वाचन करत आहे, आपण आपल्या पुस्तिकेत पहा। सला पुढे सला। प्रतीक, आता उठ बर। अरे 7 वाजले सुद्धा, बघ बघ किती सूर्य वर आलाय। प्रतीकच्या आई सुधाताई गेले तासभर हेच बोलत होत्या। अन प्रतीकचे एकच बोलणे चालू होते, आणखी 5 मिनिटांनी उठत ग। शेवटी मोठ्या अनिच्छेने प्रतीक उठला अन डोळे चोळत गॅलरीत आला। बाहेरचे प्रसन्न वातावरण पाहून त्याला उत्साहाने पंखचे फुटले। तोंड धुवून त्याने दूध घेतले। आई जरा फिरून येत ग, म्हणत निघालाही। त्याला जाताना पाहून साधुताईने वाटलं आपण स्वप्नात तर नाही ना। प्रतीक छान शीड घातलाच भेटणाऱ्या पक्ष्यांशी हळुवार संवाद साधत निघाला। जवळच नदी होती। प्रतीकच्या मनात विचार आला, खरंच ही नदी किती सुंदर आहे, पण ती दिवस रात्र धावून पडून कशी थकत नसेल। तो नदीला म्हणाला, नदीताई नदीताई किती करतेस धावपाळ, घे ना ग विसावा एक तरी पड, कसं येतं नाही तुला थकवा, कुठून मिळवतेस उत्साह नवा नवा। लांबून त्याला खडखडून हसू ऐकू आले। तो नदीताईचाच आवाज होता। ती म्हणत होती, बरं का प्रतीक, नको करूस माझे कौतिक, अरे धावणे माझे प्राण, तोच माझा श्वास जाण, पुढे जायचे मला आनंद, निर्मलता मिळवणे माझा छंद। इतक्यात एका वाऱ्याची झुडूक नाचत बागडत आली। झाडाखालची पाने उडवत त्यांच्याशी खेळत ती पुढे निघाली। प्रतीकने तिला विचारले, झुडकोताई झुडकोताई जरा थांब थांब, कसली ग घाई, कुठे निघालीस लांब, सारखे धावायचे येत नाही कंटाळा, का तीच तुझी छान छान शाळा। झुडको ही गोड हसली व म्हणाली, प्रतीक ओळखलंस, एकदम बरोबर, सदा चालणे धावणे मला खूप आवडतं बरं। आणि झुडून पानाशी खेळायला निघूनही गेली। प्रतीकने खाली डोकावून पाहिले तर काय, मुंग्यांची ही भली रांगाच रांग त्याला दिसली। साऱ्या मुंग्या मोठ्या शिस्तीने घाईने चालल्या होत्या। त्या मुंग्यांना प्रतीक म्हणाला, सालून सालून दुखतात का पाय, घ्या विश्रांती हाच उपाय। त्याचे बोलणे ऐकताच साऱ्या मुंग्या हसल्या अन एका सुरात गात म्हणाल्या, दिसतो आम्ही चिमुकल्या जरी, उत्साह आमच्या सदा अंतरी, सदा चालणे हा आमचा स्वभाव, तोच देतो आम्हाला मिळून भाव। मुंग्यांचा संदेश ऐकला आणि प्रतीकने मनाशी ठरवले, आपणही पुढे जात राहायचे, नाही आता थांबायचे। सूर्य नदी झुडूक व मुंग्या प्रतीकला म्हणाल्या, चला पुढे देतो आम्ही संदेश, तोच मिळवून देईल सर्वांना सुयश।